अडीचे 18,000 रुपये बीजेपीच्या खात्यात जातात आणि त्या पीएम किसानच्या नावामध्ये नावाखाली फक्त 3,000 रुपये परत येतात आणि उरलेले लाडक्या बहिणीकडे येतात. म्हणजे एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने द्यायचं, ते पण इलेक्शनच्या तोंडावर. सुप्रियाताईंनी आता संजय गांधी निराधार योजनेचा उल्लेख केला, जी देशमुख साहेबांनी आर्थिक तरतूद ह्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये करून आपल्यासाठी संजय गांधी निराधार योजना आणली होती. संजय गांधी निराधार योजना ही ना भूतो ना भविष्य अशी ही योजना आहे, ज्याच्यामुळे आज ती निराधार महिला जगती आहे. प्रत्येक घरात संजय गांधी निराधारचे पगार येतात म्हणून ती बिचारी महिला जगत असते. तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण चालू झाल्यापासून संजय गांधी निराधारचे हप्ते काकू बंद झाले, बरोबर. 1,500 रुपये संजय गांधी निराधारचे येत नाहीत. आम्ही बोमलून सांगतोय की एकतर तो 21,000 उत्पन्न दाखला बंद करा आणि 51,000 करा, पण मुद्दामून 21,000 दाखला तो तहसील कार्यालय देत नाहीत, आपली योजना बंद करतात. त्या योजनेसाठी देशमुख साहेबांनी तरतूद केलेले पैसे सगळे लाडक्या बहिणीकडे वळवतायत. आणि लाच म्हणजे मतांना विकत घ्यायचा जो प्रयत्न आहे ना भाजपचा, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जी ख्याती आहे त्या लोकांनी ही एवढी खाली आणली. आपण महिला स्वाभिमानी आहोत, आपण महिला आदर सन्मान आपल्याला पाहिजे, आपल्याला सुरक्षा पाहिजे. आपल्याला आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम कोणी करत असेल तरी जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र पुढे जाणार नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि कळकळीची विनंती करते की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसची गरज आहे, तर आपल्या लेकी सुरक्षित राहतील, नाहीतर आपल्या लेकींचं भवितव्य सुरक्षित नाही. आदरणीय राहुलजी, गांधींनी 5 गॅरंटी आपल्यासाठी परवा घोषणा केली की जरी तुमचा मुलगा बेरोजगार असेल तरी त्याला महिन्याला 4,000 रुपये मिळणार आहे, 4,000 बेरोजगार मुलाला. गृहलक्ष्मी योजना, ज्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे, 3,000. आणि निवडणुकीपुरती नाही, हा सत्ता आल्या आल्या आम्ही तुम्हाला ही योजना लागू करून देणार आहे. हा फरक आहे भाजपमध्ये आणि आमच्यामध्ये. भाजप फक्त तोंडावर, इलेक्शनच्या तोंडावर, आम्ही सुरुवातीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी पण आपल्या गॅरंटीमध्ये राहुलजी गांधींनी त्या ठिकाणी जाहीर केल्या. अनेक अशा योजना काँग्रेस पक्षाने आणि आम्ही करून दाखवलंय. तुम्ही बघितलं, जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा सगळं सुजलम सुफलम त्या ठिकाणी होतं. आत्ता आपला महाराष्ट्र मागे चाललाय आणि म्हणून मला माहिती आहे की धीराज भैयांना तुम्ही निवडून आणणारच, पण लीड वाढला पाहिजे. मागच्या वेळेस 1,50,000 लीड होता, आता त्याच्यापेक्षा पण लीड वाढला पाहिजे. इथे धीरज भैया आणि तिथे अमित भैया. वैशाली काकूंनी जे कष्ट घेतले तेवढे वर्ष, ते वाया जाऊ देऊ नका. तुमच्या सुखदुःखात उभे राहणारे खूप कमी लोक तुम्हाला भेटतील. काँग्रेस पक्ष हा फक्त निवडणुकीपुरती नसतो, पण तो शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असतो हे मला ह्या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे. तुम्ही सगळे आज इकडे आलात, सुप्रियाताई म्हणाल्याप्रमाणे की एक महिलेमुळेच घर असतं. एक महिला असते तेव्हा घरात रौनक असते. एक लक्ष्मीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण त्या लक्ष्मीचा जन्म साजरा करत असतो. स्त्री शक्तीचं सबळीकरण हे काँग्रेसचं धोरण आहे. आज जर महिला ते 3,000 रुपये घेत असतील आणि घरी तिच्या नवऱ्याला देत असतील आणि तो नवरा तुम्हाला जर दारू पिऊन मारत असेल तर उपयोग काय त्या 3,000 रुपयाचा, मला सांगा. आणि म्हणून आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे, आम्हाला चांगलं जगण्याची आम्हाला एक संधी पाहिजे. ह्या पद्धतीत काँग्रेस पक्ष तुमच्या आज समोर उभा आहे. मी अधिक तुमचा वेळ नाही घेत, जेवणाची त्या ठिकाणी वेळ झाली आहे. पण जाता जाता अजून एक गोष्ट सांगते की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शक्ती कायदा पण आम्ही महिलांना त्या ठिकाणी दिला आहे. जर तुमच्या मुलीवर कोणी अत्याचार आणि अन्याय करत असेल तर हात जोडून विनंती करते, गप्प बसू नका, पुलिस स्टेशनला जा,
जर मुलीला पण नवरा छळत असेल तर पोलीस स्टेशनमध्ये जायचं असतं, गप्प बसायचं नसतं. नाहीतर आपण काय विचार करतो, हा काय म्हणेल आणि ती काय म्हणेल आणि नणन काय म्हणेल आणि जाऊ काय म्हणेल. अहो, पण जेव्हा अडचणीचा काळ असतो तेव्हा हे सगळे येतात का मदतीला? नाही येत, तेव्हा आपण एकटे पडतो. मी तुम्हाला विनंती करते की आजूबाजूला जर महिलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर आपण पोलीस स्टेशनपर्यंत जाणं गरजेचं आहे. जर आपण गेलो तर बाकीच्या महिलांना पण हिम्मत मिळते आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसात जन्मलेल्या लेकींना पण आपल्यामुळे मदत त्या ठिकाणी होऊ शकते. कारण का कायदे आपल्या बाजूनी आहेत, कायदे आपल्या बाजूनी आहेत, पण आपण त्या कायद्याचा उपयोगच करत नाही, ते फक्त कागदोपत्री राहतात. आणि मग महिला सबळीकरण आणि सक्षमीकरणाचा उपयोग काय? जर माझ्या मुलीला तिचा नवरा मारत असेल तर उपयोग काय? जर 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्याय होत असतील तर उपयोग काय? म्हणून पुरुषांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यासाठी मानसिकता पण बदलणं गरजेचं आहे. मला अभिमान वाटतो की अमित भैया असतील, धीरज भैया असतील, रितेश दादा असतील, महिलांना सन्मान देतात, त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना पण सन्मानाची वागणूक देऊन आज त्यांना पण तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी उतरवलं आहे. ही खूप मोठी गोष्ट असते, पण तुमच्या पण हातात आहे आपल्या घरातल्या मुलीला बाहेर काढणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आपल्या हातात आहे. जो बदल घडून आणायचा असतो तो एक स्त्रीच घडवून आणू शकते. आणि म्हणून एक छोटीशी विनंती करते तुम्हाला जायच्या आधी. घरी गणपती येतात, पण जेव्हा गणपती येतात तेव्हा पहिला मान मुलालाच मिळतो, मुलगाच पाठ धरतो. पण उद्या जेव्हा गणपती येतील पुढच्या वर्षी, तेव्हा दुसऱ्या बाजूनी तुमच्या मुलीला पण पाठ धरू दे. ती तो जर आपण बदल आणला तर नक्कीच मुलगा, आम्हाला पुढे नाही जायचं आहे, आम्हाला मुलांच्या पुढे जायचं नाही आहे, आम्हाला खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. किंवा लग्न असतं, लग्नात जेव्हा पंक्ती लागतात तेव्हा पहिल्या पुरुषांच्या पंक्ती लागतात, ती बिचारी महिला भुकेनी त्या ठिकाणी मरत असते. तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, लग्नात जेव्हा पंक्ती लागतील तेव्हा सांगायचं की पुरुषांच्या बाजूला महिलांची पण पंगत लागायला पाहिजे, म्हणजे महिलांना पण तेवढा आदर सन्मान मिळणं गरजेचं आहे. आज तुमच्या पाठीशी एवढी मोठी ताकद आहे तर तुम्ही लढा. झांसीच्या खूप लढी मर्दानी, वो तो झांसीवाली राणी थी. तुम्ही लढा, तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. ही जमीन आपली आहे, आभाळ आपला आहे, कशाला घाबरता, कशाला मनात काही शंका असायला पाहिजे? एवढं दांडगं नेतृत्व तुमच्या सोबत आहे. पण घरोघरी बदल झाला पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे. घरात जेव्हा सुरुवात होते तेव्हा राज्यात नक्कीच बदल होतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. 1 नंबर, मी आत्ताच चेष्टा म्हणून धीरज दादांना विचारत होती की धीरज दादा, तुमच्या प्रत्येक गाडीवर पण 1 नंबरच असतो, म्हणून योगा योग की त्यांना 1 नंबरचं बटन त्या ठिकाणी मिळालं आहे. 1 नंबरच्या मताधिक्याने धीरज दादा निवडून येणार आहेत. 23 तारखेला धीरज दादा तर निवडून येणार आहेत, पण मंत्रिमंडळ आपलं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळात पण धीरज दादा त्या ठिकाणी येणार आहेत. ह्याबद्दल आम्ही तर गेलो लोकसभेत, तर आमचा चान्स नाही. त्याबद्दल देखील धीरज भैयांना शुभेच्छा देते. वैशाली काकू, तुमचा आशीर्वाद आमच्यावर आहे. तुम्ही जे कष्ट घेता ते बघून आम्हाला प्रोत्साहन मिळतं, तुम्ही ज्या पद्धतीत लढताय ते बघून आम्हाला प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत असतं. असेच लढत राहा आमच्यासाठी आणि आम्हाला लेकींना असेच प्रोत्साहित करत राहा. एवढंच या ठिकाणी सांगते. तुम्ही नेहमी धीरज दादांना आशीर्वाद देता, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार होते. शेवटी जनता मायबाप असते, सरकार मायबाप नसतं. आणि एवढ्या प्रमाणात मी बघितलं, जेव्हा महिला बाहेर येतात तेव्हा तो उमेदवार 100% निवडून येतो. तर त्याबद्दल तुम्ही एवढे वर्ष धीरज दादांना, अमित दादांना सांभाळून घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आज मला तुम्हाला भेटायचा ची संधी धीरज दादांमुळे मिळाली, मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि 20 तारखेला पाणी यायच्या आधी, स्वयंपाक व्हायच्या आधी, सगळं नाही तर करून बाहेर पडा. आणि सकाळी ऊन यायच्या आधी सगळ्यांनी, आपण सणाला कसे जातो, कुठे जत्रा असली गावात सगळे नटून थटून जातो, तसं नट इलेक्शन आहे, आपल्याला ते साजरं करायलाच पाहिजे. ही लोकशाही आपल्याला आपल्या
महात्मा गांधी बाबासाहेबांनी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधींनी दिली तो सण आहे, तो साजरा करायचा आहे. धीरजदादांच्या विजयामध्ये तुमचा पण सिंहाचा वाटा असायला पाहिजे आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सणासारखा तो दिवस साजरा कराल अशी विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा आवाज येत नाही, भूक लागली वाटतं. काँग्रेस पक्षाचा धीरज भैया तुम आगे बढ़ो, धीरज भैया तुम आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद ताई, अत्यंत मार्मिक आपण या ठिकाणी बोललात त्याबद्दल धन्यवाद. सर्व महिलांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये जे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे फ्लॅग दिलेले आहेत सर्वांनी वर घ्यायचे आहेत. सर्वांच्या हातामध्ये दिलेल्या सर्व महिलांना विनंती आहे की सर्व फ्लॅग आपण त्या ठिकाणी वर घ्यायचे आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला आता तर चिन्ह बघायचं, धीरज साहेबांचं नाव बघायचं आणि जोरदार काँग्रेसचं बटन दाबायचं अशी विनंती या ठिकाणी करतो. कार्यक्रमाचे आभार मानण्यात आली. ज्योतिताई शिंदे यांना विनंती करतो की कार्यक्रमाचे आभार मानावे. ज्योतिताई शिंदे यांना विनंती की आपण कार्यक्रमाचे आभार मानावे. ज्योतिताई शिंदे यांना विनंती की आभार मानावे. उद्याचा महाराष्ट्र घडवायला आला या ताकदीन लढायला, वचन विकासाच बाळायला, मनांना मनाशी जोडायला. कौशल्य विकास खाते असेल, लेबर विभाग असेल, त्याच्या माध्यमातून नाळ जोडून
तरुणांच्या गळ्यातील ताईच झालेली आहेत आणि दुसऱ्या सुप्रिया ताई सुळे बारामतीच्या खासदार यांचं या ठिकाणी आगमन की कृपया आपण जागा असेल त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. एकोणीसशे 1982 साली लातूर हा जिल्हा स्थापन झाला. या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या सर्वांचा बुलंद आवाज लातूरचं मराठवाड्याचं महाराष्ट्राचं राजकीय अस्तित्व युवकांचे आयकॉन राजकीय क्षेत्रातलं युवकांचे आयकॉन म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब आणि राजकीय क्षेत्रातलं महिलांचं प्रतिनिधित्व राजकीय क्षेत्रातलं रणरागिणी म्हणून आपण ज्यांच्या ओळखतो त्या रीड लातूर च्या अध्यक्षा रीड लातूर च्या अध्यक्षा सौदीपशिका धीरज देशमुख मॅडम यांनी लातूर जिल्हा आणि लातूर तालुका
लातूर च्या अध्यक्षा सौ दीपशिका धीरज देशमुख मॅडम यांनी लातूर जिल्हा आणि लातूर तालुका तसेच श्रीमती वैशालीताई विलासरावजी ताई विलास दीपशिकाताई रीड लातूरच्या अध्यक्षा यांचंही या ठिकाणी आगमन झाले. ताई विलासरावजी देशमुख मॅडम, 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 ताई
ताई विलासरावजी देशमुख मॅडम, 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 ताई विलासरावजी देशमुखजी देशमुख साहेब, आदरणीय आई साहेब, आदरणीय दीपशिकाताई देशमुख साहेब, सर्व आमच्या महिलांच्या पदाधिकारी भगिनी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व, या लातूर जिल्ह्यातून उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व उपस्थित झालेल्या माता भगिनींना मी सर्वात प्रथम नतमस्तक होऊन नम्रपणे अभिवादन करते. आपण सर्व आमच्या धीरज भैयावाला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहात. आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे. तोच जोश, तोच उत्साह आजही आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. तेव्हा निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सर्वांनी धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं. आपण सर्व या देशाच्या सक्षम नागरिक आहात. तेव्हा हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सर्वांना अधिकार आहे की एक सक्षम सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. एक चांगलं सरकार जो गोरगरिबांना न्याय देईल असा सरकार आपल्याला निवडून पाठवायचा आहे. आपण पाहतोय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचं 10 वर्ष नेतृत्व केलं आणि विकासाचा पहिला घास लातूरसाठी काढला. लातूरच्या विकासाचं स्वप्न पाहिलं. एक आगळा वेगळा जिल्हा म्हणून लातूरचं नाव संपूर्ण ताई विलासरावजी देशमुख मॅडम, 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 ताई विलासरावजी देशमुख मॅडम. दीपशिकाताई रीड लातूरच्या अध्यक्षा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. वाचलं पाहिजे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व घडलं पाहिजे याच्यासाठी सो दीपशिका धीरज देशमुख मॅडम यांनी रीड लातूरची संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवली. आणि आज सो दीपशिका धीरज देशमुख मॅडम श्रीमती वैशालीताई विलासरावजी देशमुख मॅडम चेअरमन विकास
जोरदार टाळ्यांच्या गजनामध्ये आई साहेबांचं स्वागत करायचं। माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनीताताई आरळीकर यांना विनंती करते। 8 वेळा संसदरत्न संसदेत सामाजिक प्रश्नावर निर्भीडपणे प्रश्न उठवणाऱ्या उपस्थित झालेल्या आहेत खासदार सुप्रियाताई सुळे, आदरणीय आमदार धीरजजी देशमुख साहेब, आदरणीय आई साहेब, आदरणीय दीपशिकाताई देशमुख साहेब, सर्व आमच्या महिलांच्या पदाधिकारी भगिनी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व या लातूर जिल्ह्यातून उपस्थित झालेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व उपस्थित झालेल्या माता भगिनींना मी सर्वात प्रथम नतमस्तक होऊन नम्रपणे अभिवादन करते। आपण सर्व आमच्या धीरज भैयाला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहात। आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे। तोच जोश, तोच उत्साह आजही आपल्या सर्वांच्या मध्ये आहे। तेव्हा निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सर्वांनी धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं। आपण सर्व या देशाच्या सक्षम नागरिक आहात। तेव्हा हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सर्वांना अधिकार आहे की एक सक्षम सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे। एक चांगलं सरकार जो गोरगरिबांना न्याय देईल असा सरकार आपल्याला निवडून पाठवायचा आहे। आपण पाहतोय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचं 10 वर्ष नेतृत्व केलं आणि विकासाचा पहिला घास लातूरसाठी काढला। लातूरच्या विकासाचं स्वप्न पाहिलं। एक आगळा वेगळा जिल्हा म्हणून लातूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलं। तीच परंपरा आदरणीय अमित भैया साहेब आणि धीरज भैया साहेब पुढे चालवत आहेत। तेव्हा तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी 20 तारखेला आपल्याला सज्ज राहायचं आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या 2-3 वर्षाच्या पूर्वी जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी प्रचंड उलथापालथ झाली, फोडाफोडीचं राजकारण झालं, आमदारांचा बाजार मांडला गेला आणि एक अभद्र अशी युती झाली आणि उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पाडून महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारने प्रचंड प्रचंड असा भ्रष्टाचार केला। याही वादळामध्ये आपले नेते अमित भैया साहेब हे खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभे होते। सर्वांना भीती वाटत होती की आता आपले नेते काय करतील, परंतु अमित भैया साहेब धीरज भैया साहेब यांनी सत्याची कास सोडली नाही आणि पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। फुले शाहू आंबेडकरांचा विचार जोपासला, तोच विचार घेऊन आज पुढे जात आहेत। तेव्हा माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला आपण 1 नंबरचं पंजाच्या समोरचं बटन दाबून धीरज भैया साहेबांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विचाराच्या वाटेवर चालत असताना आपल्या दमदार आणि तेवढ्याच प्रभावी व्यक्तिमत्वाने महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या मनात आपलं अडळ असे स्थान निर्माण करणारे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांनी निर्माण केलं आहे। त्यांना विनंती करतो ते उपस्थित सगळे आपण संबोधित करायला। सर्व माय माऊली मातेंना विनंती आहे की आपल्या लाडके आमदार साहेबांचा जरा हात उंचावून आपण जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्यामध्ये लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचा वारसा पुढे घेऊन जाणार समर्थ नेतृत्व। आज आपल्या महाराष्ट्रातल्या हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यासाठी
आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आपल्यासाठी खास करून लातूरला आलेल्या आहेत. सर्वांनी जोरात टाळ्याच्या गजरानं त्यांचं स्वागत करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आई आशाताई भिसे, शालिनीताई पाटील, रेखाताई कदम, जयश्रीताई उडगे, अरळीकरताई, स्वयंप्रभाताई पाटील, सुनीताताई चाळक उपस्थित सर्वच मान्यवर. खरंच आज आपल्या ह्या उपस्थितीला बघून मन भारावून जातं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण सर्वजण महाविकास आघाडीला आणि मला आशीर्वाद द्यायला इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपले हात जोडून मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परिस्थितीवर ताई सखोल मार्गदर्शन आपल्याला करतील, पण मी आज या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि सर्व विरोधकांना एवढंच सांगू इच्छितो की तुमचं महायुतीचं सरकार, महाविकास आघाडी सरकार तुम्ही षडयंत्रानं पाडलं. अदृश्य शक्तीच्या बळावर तुम्ही महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या उरावर बसवलं, पण आमच्या माग आई तुळजा भवानी आणि या महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं हक्काचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आपल्या आशीर्वादानं तिथं निवडून येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. विरोधक नेहमी आम्हाला विचारत असतात काँग्रेसनी काय केलं. गेली 10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अजून काँग्रेसला विचारतात काय केलं, पण तुम्ही 10 वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी देशासाठी काय केलं हे तुमचा एकही नेता आज कोणत्याही प्रचारामध्ये सांगत नाही. दिल्लीमधलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं भ्रष्ट महायुती सरकार असेल, त्या सरकारच्या माध्यमातून भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर एक झालेला आहे, बेरोजगारीमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे, महिलांवर गुन्हेगारी करणारा महाराष्ट्र राज्य नंबर एकचा झालेला आहे, प्रत्येकावर अत्याचार करण्यासाठी महाराष्ट्राची नवीन ओळख ह्या लोकांनी निर्माण करून दिलेली आहे. ही ओळख आपल्याला महाराष्ट्राची पुसण्यासाठी ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र राहिला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं आपल्या सर्वांसाठी ते आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. ज्या राज्यामध्ये बहुजनांना अधिकार देण्यासाठी शाहू महाराज सरसावले तो महाराष्ट्र आपल्याला परत एकदा घडवायचा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखे सुपुत्र जन्माला आले, त्यांनी आपल्या देशाला संविधान दिला, सर्वांना समानतेनं वागण्याचा हक अधिकार दिला, तो अधिकार टिकवण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या अधिकारामधून आपल्याला व्यक्त व्हायचं आहे. महाराष्ट्राने नेहमीच, आणि काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार असेल, शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गट असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून नेहमी महाराष्ट्रानं नारी सन्मान आपला पुढे ठेवलेला होता. पण अलीकडच्या काळामध्ये तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पेपरला रोज आपण बातम्या ऐकतो, कुठेतरी महिलांवर अत्याचार होतोय, लहान मुलींवर अत्याचार होतोय, काही त्यांचे मंत्री असतील, आमदार असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, कशा कशा पद्धतीने ते महिलांवर बोलतात, त्यांचे इथले विद्यमान मंत्री काय भाषेमध्ये महिलांवर ते बोलतात, ते सगळं आपण पाहिलेलं आहे. आता गरज आहे आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार वापरून त्या बाजूनं आपल्याला मतदान करावं लागेल की जो विचार तुमच्या बाजूनं तुमच्या संरक्षणासाठी आहे. अनेक वेळेस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाडका शब्द आजकाल फार फेमस झालेला आहे. लाडका, तरी लाडका शब्द का वापरला? जे लबाडीला येऊन बसतात त्यांना असा शब्द प्रयोग करून प्रचार करावा लागतोय. हे लाडकं सरकार नाही, लबाड सरकार आहे. आणि लबाडीला एकच उत्तर आहे, आपला एक हाताचं एक मत. त्या एका मतामध्ये एवढी ताकद आहे की या सगळ्या लबाड लोकांना त्यांच्या घरी बसवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. आदरणीय ताई इथं आहेत, त्या लोकसभेमध्ये अनेकदा महिलांचे प्रश्न मांडतात, राज्यामध्ये ते चांगल्या पद्धतीचं काम करतात. आपल्या भागामध्ये ताई लातूर असेल, जिल्हा असेल, ग्रामीण भागातल्या सगळ्या माता माऊली इथं आलेल्या आहेत. त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा असतात. येणाऱ्या काळामध्ये त्यांची पहिली प्रामुख्याची गरज असते की त्यांचे मुलं जिथं जा शिकायला जातात त्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत, शाळेमध्ये वर्गखोल्या चांगल्या पाहिजेत, वाचनाला चांगली पुस्तकं हवी असतात.
आणि आजकाल हे सरकार म्हणतंय की आम्हाला शाळा जिल्हा परिषदेच्या नको बंद करायच्यात. 15,000 शाळांचा अहवाल काढला आहे आणि त्याच्यानंतर त्याचंही टेंडर होणार होतं. सुदैवानं ह्या सरकारचं टर्म संपलं, नाहीतर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील ह्यांनी त्यांच्या मित्राच्या घशात घातल्या असत्या. हे कुठेतरी चित्र आपल्याला बदलायला पाहिजे. आपण दिल्लीमध्ये आहात, दिल्लीमध्ये अनेक शाळा सुंदर झालेल्या आहेत. मोठ्या मोठ्या नगरामध्ये आपण जाता, पुणे मुंबईमध्ये आपण बघितलं असेल, तर त्या धर्तीवरताही आपल्या जिल्हा परिषद शाळा का चांगल्या होऊ शकत नाहीत. कारण की या जिल्हा परिषदमध्ये शिकलेली सगळी मुलं बाळं आज देशामध्ये मोठं होऊ पाहत आहेत. कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं, डिजिटल एड्युकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण व्यवस्था आपण सांभाळली. त्याच पद्धतीनं आरोग्य व्यवस्था डिजिटल मेडिसिनच्या माध्यमातून आपण जी सांभाळली, तसंच प्रत्येक PSC वर ज्या सुविधा आपल्याला अपेक्षित आहे, ज्या महिलांचे आजार असतील त्या सगळ्या चेकअप्स आपल्या गावातल्या PSC वर झाल्या पाहिजेत. इथं मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटच्या महिला आल्या असतील, आल्यात का नाही? हात वर करा, बचत गटून कोण कोण आलंय? ताई जरा पुढे संख्या बघा, बचत गट सगळ्या, ह्या सगळ्या आपलं कुटुंब सांभाळतायत, जबाबदारीने आपल्या गावामध्ये काम करतायत, गट स्थापन करतायत. ह्यांच्यासाठी मला आपल्याला विनंती करायची आहे की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जसं आपण पिकावर पीक कर्जाला व्याजाची सवलत राज्य सरकार देतं, त्याच पद्धतीनं बचत गटच्या फायनान्सला राज्यानं व्याजात सवलत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ह्यांना ग्रामपंचायतीमध्ये ह्यांच्या हक्काची बसायची, उद्योग करायची जागा आपल्याला मिळवून द्यायची आहे. बऱ्याच अंगणवाडी झालेल्या आहेत, बऱ्याच शाळेच्या जागा अपुऱ्या पडतात, जागा नसतात. आपल्याला धोरणात्मक निर्णय येणाऱ्या काळामध्ये घ्यावा लागेल की एखाद्या अंगणवाडीवर एखादा मजला वाढवून त्या मजल्यावर जर बचत गटाची व्यवस्था झाली, तर लहान लेकरं अंगणवाडीमध्ये शिकत असताना ह्याच माता माऊली त्यांची जेव्हा लेकरं शिकतायत, तर वरच्या अंगणवाडीमध्ये जर आपण बांधकामाची परवानगी राज्य शासनाकडून त्यांना मिळून दिली, तर त्यांची बसायची हक्काची जागा जिथं ते व्यवसाय करू शकतील, एक संघटित होऊ शकतील, एक विचार मांडू शकतील. आणि शेवटची माझी मागणी त्यांच्या माध्यमातून अशी असणार आहे की राज्य शासनाच्या ज्या काही गरजा असतात, युनिफॉर्म मोठ्या प्रमाणात राज्य शासन मुलांना देतं. आता सध्या अलीकडच्या काळामध्ये पॅकेज फूड गावापर्यंत पोहोचावा, आनंदाचा शिधा असा झाला आहे ताई, ते जनावर देखील खायला तयार नाही आहेत. आणि खरं तर ह्यांना दुःख त्याचं आहे की जिथं आपली लेकरं बाळं जातात, जो शिधा हे जाहिरातीमधून देतात, जर आपण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे सगळी कामं त्या त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या माध्यमातून जर युनिफॉर्म निर्मिती असेल, आनंदाचा शिधा असेल, खाऊ असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस जर आपण काम दिलं तर यांना कामही मिळेल आणि एक सातत्याचं इन्कम सोर्स शासनाच्या माध्यमातून थेट जिल्ह्यामध्ये निर्मिती आणि जिल्ह्यामध्येच कन्झम्पशन, एक नवीन पॅटर्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये यांच्यासाठी राबवावं लागेल. ह्या प्रमुख काही त्यांच्या गरजा आहेत, मागण्या आहेत. आपण राजकीय भाष्य करण्यासाठी नाही, पण तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आमच्या नेत्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत. नेत्यांकडून पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय सोनियाजी गांधी, खरगे साहेब, राहुलजी असतील, ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आम्ही ह्यासाठी ह्या सगळ्या लोकांना इथं एकत्रित केलंय की त्यांना हवंय की माझ्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन काय करणार आहे, मला अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन काय करणार आहे. बँकिंग व्यवस्थेमध्ये त्यांना आपल्याला चांगले दिवस आणायचे, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण त्यांच्या गावापर्यंत झालं पाहिजे. ताई, मुलींचं शिक्षण 7वीनंतर त्या गावामध्ये शाळाच नसते, ती गाव सोडून जात नाही, पण मुलगी शिक्षण सोडते. माझी तर ही मागणी राहील की महाराष्ट्र शासन असं पहिलं शासन राहिलं पाहिजे की गावामध्येच KG to PG ची व्यवस्था जर येणाऱ्या काळामध्ये झाली, किमान 10वी ते 12वीचं शिक्षण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक त्या मुलाला आपल्या गावातच मिळेल, असं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं शिक्षण खातं काम करेल. ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. अनेक कौशल्य विकासाच्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत, पण तुमचा अधिकार, तुमचे मतं जाणून घेऊन आम्हाला हे सगळं काम करायचं आहे. आणि ही सगळ्या मागण्या हे मी माझ्या मनाचं म्हणत नाही आहे, जेव्हा तुमच्याकडे आई आल्या असतील, दीपशिका आल्या असतील, आमच्या सगळ्या कार्यकर्ते आल्या असतील, आम्ही आलो असो, त्यावेळेस तुम्ही आम्हाला हक्काने हात धरून सांगितलं की भैया आम्हाला अशी व्यवस्था पाहिजे. पण जे कायदे आहेत, जे कायदे मंडळ असेल, सहकार खाते असेल, कौशल्य विकास खाते असेल, लेबर विभाग असेल, त्याच्या माध्यमातून तुमच्या ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही विधिमंडळामध्ये असेल, आमच्या सरकारकडून असेल, तुमच्या हक्काच्या न्यायाच्या गोष्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र प्रयत्न करू. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण मला परत एकदा, जसं मागच्या वेळेस मी आपल्याला आशीर्वाद मागितला होता, आपण मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मागे आशीर्वाद उभा केला, मी निवडणुकच तुमच्या आशीर्वादाच्या मुळे उभा राहिलो. आणि एवढंच मी तुमच्या आज विनंती करणार आहे, ह्या वेळेस आशीर्वादासोबत तुमची ताकद देखील मला हवी आहे. कारण की आम्हाला पुढं तुमच्यासाठी लढायचंय, झगडायचंय,
ही ताकद आमच्या अंगामध्ये असली पाहिजे, तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असला पाहिजे, आणि तुम्ही जर आमच्या मागे उभे असाल तर कुणीही आलं तर त्याला आम्ही घाबरणार नाही. कोणतीही अदृश्य शक्ती येऊ द्या, अदृश्य शक्ती कोणती जरी आली तर आई तुळजा भवानीच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत ही महालक्ष्मी आमच्या मागे आहे कोणत्याही अदृश्य शक्तीला आम्ही छातीवर घेण्यासाठी तयार आहोत. आणि आज इथं ताई बसलेल्या आहेत, त्यांचं कौतुक म्हणून सांगत नाही, आज माझी मुलगी दिव्याना देखील कार्यक्रमाला आली आहे. एवढंच सांगतो, मी पण एक मुलीचा बाप आहे, पण मला असंच वाटतं की ज्या पद्धतीने आपण पवार साहेबांची या सगळ्या माता माऊलींची लढाई लढताय त्याचीच प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये दिव्यानासारखी माल मुलगी तुमचे प्रेरणा घेऊन ती पुढं काम करेल, आपल्या लोकांची सेवा करेल. कारण की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, पण एक आमची ताई 100 वर भारी आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या अधिकारासाठी त्या लढतायत, कौटुंबिक लढाई नाही आहे ही, विचाराची लढाई आहे त्याच्या लढतायत, तुमच्या अधिकारासाठी त्या लढतायत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाव परत एकदा उंचीवर नेलं पाहिजे. आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ह्या सगळे आपले नेते ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, त्यांच्या माध्यमातून आपापल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये जो विकास झाला, जी कायापालट झाली आपण आपल्या डोळ्यांना अनुभवतोय, ग्रामीण भागाचा कायापालट करणं, चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये झालं, काँग्रेसच्या विचारानं झालं, महाविकास आघाडीच्या विचारानं झालं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि येत्या 20 तारखेला आपल्या लातूर ग्रामीणमधून एक नंबरच्या नावासमोरचं बटन, जो माझं पंजा माझं चिन्ह आहे, तिथं बटन दाबून आपण मला आशीर्वाद देताल एवढी आजची कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आई राधा, श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप बुलंद कहाणी, माझा बाप बुलंद कहाणी. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना विनंती करते, सभेला संबोधित करावं, उपस्थितांना विनंती करते की टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंचं स्वागत करावं. नमस्कार. माननीय श्रीमती वैशालीताई विलासरावजी देशमुख ज्यांचं भाषण आपण आज ऐकलं आणि ज्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपण इथे जमलेलो आहोत, असे धीरज दादा, आपल्या सगळ्यांच्या प्रिय अशा दीपशिखाताई, वहिनी खरं माझी लागती आहे, शालिनीताई, रेखाताई, जयश्रीताई, सुनीताताई, आशाताई भिसे, देवा शलाताई, सुनीताताई, ज्योतिताई शिंदे, साईताई गोरे, पूजाताई इगे, अनिताताई पवार, स्मिताताई क्षीरसागर, निर्मलाताई, पल्लवीताई व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी अतिशय विनम्रपणे सुरुवातीलाच या राज्यातला, या मातीतला थोर नेता आणि सुपुत्र ज्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे, असे आपल्याला प्रिय वंदनीय असे माननीय विलासरावजी देशमुख यांना मनापासून श्रद्धांजली आणि अर्पण करतो. खूप मोठा नेता या मातीतून जन्माला झाला, स्वतःच्या कर्तृत्वावर कष्टावर वैशालीताईंची साथ होती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत तुम्ही पोहोचला ही लातूरकरांसाठी खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझा विश्वास आहे की त्यांची आहे विचार हे त्यांचे तिन्ही सुपुत्र अतिशय सक्षम पद्धतीने आज पुढे नेत आहेत. आज मी धीरजदादांचं भाषण पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघात आलं, एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांनी जे भाषण केलं त्याला मी मानाचा मुजरा करते, अप्रतिम भाषण. आणि मधून मधून माझा लक्ष त्यांच्या आईकडे होतं, कारण का प्रत्येक आईला आपल्या यशापेक्षा आपल्या मुलांचं यश हे नेहमी जास्त प्रिय असतं. आणि ताई तुमची आणि आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेब या दोघांनी नक्कीच काहीतरी इतकं उत्तम केलं आहे की तुमची तिन्हीही लेकरं एकापेक्षा एक गुणी सोन्याचा एक नंबर निघाला, हे
तुमच्या घरचे तुम्ही केलेले संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे तुमची तीनही लेकरं आज महाराष्ट्राच्या सेवेमध्ये व्यस्त आहेत हे बघताना मनापासून खूप आनंद होतो. एकाच गोष्टीची खंत वाटते की आज विलासराव देशमुख साहेब असते तर त्यांना किती अभिमान वाटला असता, पण आज ते आपल्यात नाहीत. शेवटी पांडुरंगाची इच्छा काय त्याच्या मनात असतं कधीकधी आपल्यालाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण ते नसले तरी आज त्यांची विचारधारा, त्यांनी केलेलं काम, त्यांचे तिन्हीही सुपुत्र अतिशय कर्तृत्वान पद्धतीने पुढे न्यायचं आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि आज इथे येताना मला कौतुक वाटलं, जेव्हा आपला उमेदवार एक नंबर असतो ना तेव्हा प्रचाराला जायला पण मजा येते आणि योगायोगाने आपल्याला पहिलंच बटन दाबायचं. आपला पहिला नंबरला कोण आहे? दादा. आणि दादाचं चिन्ह काय आहे? हाताचा पंजा. त्यामुळे इकडे तिकडे बघायचं नाही, 20 तारखेला सकाळी उठायचं लवकर, काय आंघोळ पूजा अर्चा नवरा पोर सगळ्यांचं घरातलं पट पट आवरायचं, कार्ड घ्यायचं, लाईनीत जायचं, इकडे तिकडे बघायचं नाही. दूध कसं गॅसवर ठेवल्यावर कसं बारीक लक्ष असतं तसं बारीक लक्ष एक नंबरवर ठेवायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, जायचं एक नंबरचा पंजाच्या शेजारचं बटन दाबायचं आणि राज्यात एक नंबरला धीरज भैयाला निवडून आणायचं. आणि धीरज दादा, आमच्या महिलांच्या बद्दल असं असतं, आमच्या महिला ना आम्हाला काय मटण बिटन कसलं काय लागत नाही बाबा, आमच्या महिला एकदम साध्या सरळ असतात. एकदा डोक्यात एकदा ठरवलं की ठरवलं. आता बघा, साडीच्या दुकानात गेलं की तिथे म्हणलं की ह्या वर्षी दिवाळ्याला मला निळ्या रंगाची साडी घ्यायची, तो दुकानदार म्हणला कमी खर्चात जास्त सुंदर दुसरी साडी देतो, म्हणलं चालणार नाही, मला ह्या वर्षी हीच साडी पाहिजे. नवरा म्हणतो की बाई मी 100 रुपये आणखीन देतो ती दुसरी घे, तुम्ही म्हणणार चालणार नाही, मी 3 महिन्यापूर्वी आले होते तेव्हा ती निळी साडी मला पाहिजे, मी तीच निळी साडी घेणार. आपला आहे की नाही स्वभाव तसा? त्यांना घराचं पण माहिती असेल, बायकोला सांगू शकता का नको बाई हे घे? एकदा बायकोनी ठरवलं की ते ठरवलं, किती डोकं फोडलं ती ऐकतच नाही, बरोबर आहे? त्याच्यामुळे तशा आमच्या इथल्या महिला आहेत, त्यांनी ठरवलंय की यावेळीच पण धीरज दादाला मतदान करायचं म्हणजे करायचं. त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही आमचं ठरलंय तुम्ही तिथलं बघा. आता आपल्या महिलांचं ठरलं की कसं असतं, एकदा ठरलं की खरलं, मग काय होईल ते होईल काय अडचण नाही, पण आपलं ठरलंय आता की या बाबाला आपल्या पोराच्या मागे उभं राहायचं. आणि चांगलं कामच केलं, मी त्यांचं भाषण ऐकत होते, मला अभिमान वाटला. त्यांनी इथे मला सांगत असताना त्यांच्या कामाची एक लिस्ट दिली, त्याच्यात माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं बँक, त्यांनी मागणी जी केली ती बँक त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मोठी केली आहे. धीरज दादा, तुम्ही भाषणात असं म्हणाला की आपलं सरकार आल्यानंतर आपण आपल्या सरकारला सांगू की आमच्या महिला भगिनींना जेव्हा तुम्ही लोन देता त्याला तारण बिरण बचत गटाला नको, कमी पैशामध्ये आमच्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या कशा होतील ह्याचा प्रयत्न करा. धीरज दादा, मी तुम्हाला शब्द देते की आपलं सरकार आल्यावर महिलांना जे कर्ज मिळेल त्याला 0% व्याजाचा दर आपण देऊ, पण परतफेड करायला लागेल, बरोबर आहे? मान्य की नाही? आपल्याला मोफत काय नको, आपण परतफेड करायला तयार आहे. कष्टांची परिकष्टा करू पण दुसऱ्याचा पैसा आपल्याला नको, आपण पैसे परत करू आणखीन देऊ, आणि आपण जे पैसे देऊ ते अजून 4 महिला भगिनींना मिळतील. त्याच्यामुळे आमच्या महिलांसाठी तुम्ही जे बँकेत अप्रतिम काम केलेलं आहे त्याच्यासाठी जोरदार आपल्या लेकासाठी टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर पद्धतीने ती बँक चालवतं, असाच लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे जो तुमच्या माझ्या सुखदुःखात रोज असतो, आपला लेक आपला भाऊ. तर मगाशी ते काहीतरी लाडक्या बहिणींबद्दल बोलले,
या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे, आणि लोकसभेत लाडकी नव्हते, लोकसभेत बिलकुल लाडकी नव्हते. आणि लोकसभेनंतर तुम्ही योगायोग बघा, लोकसभेच्या इलेक्शन नंतर सगळ्या बहिणींनी असा दणका दिला ना की बहीण लाडकीच झाली सगळ्यांची. हे तुमचं काम आहे, लाडकी बहीण. जर लातूरकरांनी लोकसभेला मतदान केलं नसतं तर बहीण लाडकी झाली नसती, बरोबर आहे का नाही माझं सांगा. त्याच्या आधी बहिणी आठवल्या होत्या का, इलेक्शनला दणका बसल्यावर 1500 रुपये आले अकाउंटला, आले तर आले, या हाताने आले आणि या खिशातून 2000 रुपये काढून घेतले. कशातून काढून घेतले? तेलाचा, तेलाचा डब्याचा भाव काय किती? 2200. ह्यावेळीस मी जेव्हा माझ्या नंडेच्या घरी गेले ना दिवाळीला, दरवेळीस माझ्या नंडेकडे जाते तेव्हा मी मोठे मोठे स्टीलच्या डब्यांमध्ये फराळ घेऊन जाते, यावेळीस अर्धेच नेले होते. नाहीतर एवढं एवढं घेऊन जाऊन कंबर दुखायची बाई, तो डब्बा घेऊन जायचा नंडेच्या घरी. यावेळी छोटाच होता, नणंद काय सोडत नाही. ती म्हणते काय यावेळी जरा डब्बा काय बोलली नाही, बिचारी चांगली आहे स्वभावानी. मला म्हणली असं, मला आलं ध्यानात काय झालं, म्हटलं काय करू तेलाचा डब्बा. ती म्हणली अगदी बरोबर, मला वाटलंच होतं त्याचा डब्बा एवढी महागाई झाली आहे, जाऊ दे बाई बिचारी पण तू आणली की नाही. म्हणजे एवढ्या करून न्यायची ती आता एवढं करून न्यायला. लाडू तर एवढेच केले होते यावेळी, लाडू एवढा मोठा बोरासारखा केला होता छोटा छोटा. महागाई झाली आहे, काय भाव आहे मला सांगा. आणि आरती करताना पण पटपट पटपट उरकली. कापूरचा भाव काय झालाय? आधी आरामात ओम श्री असं चालायचं, आता ते कापूर किती रुपयाला झालंय पावशी माटीक सांग. कापूर महाग, बेसन महाग, तेल महाग, सगळंच महाग झालंय. पोरांचं शिक्षण महाग झालंय. साधा खोट रब्बरवर पण ज्या GST बद्दल बोलत होते ना, खोट रब्बर पण महाग झालंय. काय स्वस्त राहिलंय मला सांगा. आणि महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारांनी थकून गेलो आम्ही. पोरं एवढी शिकतात, या राज्यातली सगळ्यात चांगली शिकलेली पोरं जी राज्यात पहिली येतात ती लातूरची असतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, कौतुकाची गोष्ट आहे. नेहमी पहिला नंबर लातूर, लातूरला एवढी राज्यातून पोरं शिकायला येतात, केवढ्या अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण ह्या जेव्हा मुलं शिकतात तेव्हा तुम्ही माई काय करता की एवढी महागाई झाली आहे पण लोक लेखाच्या शिक्षणाला कमी पडता पडा नाही. मी एक वेळ अर्धी भाकरी खाईन, पाणी पिऊन पोट भरीन, पण लेखाच्या शिक्षणाची फी ही भरल्याशिवाय मी राहणार नाही. खरं आहे का नाही? माझी तुम्हाला मागणी आहे, या सरकारचा मोठा अविभाज्य भाग धीरज दादा तुम्ही असणार आहात. अमित भैया तर मंत्री होणारच आहे, तो काही विषयच नाही आहे. त्यामुळे त्या मंत्रिमंडळामध्ये ह्या महिलांच्या वतीने मी मागणी मागते की जे गरीब आहेत, जे कष्ट करणारे आहेत आणि जे मेरिटमध्ये आहेत, त्या मुलाला आणि मुलीला मोफत शिक्षण दिलं पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. शिक्षणाची वाईट समता येत नाही हो, जात धर्म कोणी विचारत नाही. एकदा इथे शिक्षण लागलं ना कपाळाला की कोणी विचारत नाही. ज्या त्याच्या बघा प्रणितीताई आता आलेल्या आहेत आपल्यासाठी. प्रणितीताई शिंदे सोलापूरच्या खासदार आहेत, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मगाशी धीरज दादांनी माझ्याबद्दल सांगितलं की मुलगा मुलगा कशाला लागतो, लेख खूप चांगले, ही पण लेख तशीच आहे. आणि माझ्याबद्दल ते असं म्हणले की मी एकच आहे. हे खरं आहे, माझ्या आई वडिलांना एकच मूल, ती म्हणजे मी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या लग्न, माझ्या आई वडिलांच्या लग्नामध्ये पवारांनी हुंडा घेतला नाही, त्यांनी माझ्या आईला एकच अट टाकली. काय होती ती अट? माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलं की ह्या राज्यामध्ये खूप लोकसंख्या आहे आणि माझ्या वडिलांना 13 बहीण भावंड, एवढी मोठं आमचं कुटुंब त्या काळातलं, 14 बहीण भावंडांचं, तर आपण
आपल्या घरापासून सुरू करूया. आपल्याला जे मुल होईल ते एकच होईल, मुलगा किंवा मुलगी. माझ्या आईंनी ते मान्य केलं आणि माझा जन्म झाला. आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की एक मूल झाल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या आईला ऑपरेशन करायला लावलं नाही, माझ्या वडिलांनी ऑपरेशन केलं की माझ्या आईला त्रास होऊ नये. याला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतात. एकच मी, काय फरक पडत नाही. तुम्ही आहात ना सगळे, ही आहेत ना सगळी. त्याच्यामुळे मी स्वतःला एकटी कधीही समजत नाही. नाती फक्त रक्तानी नाही हो, मनानी जोडली जातात. आणि हेच तर कळलं नाही या भावांना. या सरकारनी लाडकी बहीण योजना सुरू केली, यांना बहिणींचं प्रेमच कळलं नाही. अहो मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. तुम्ही नसतं का मावशी भावाला दिलं? आमच्याही भावानी मागितलं असतं तर दिलं असतं. पण हे दुर्दैव आहे की ती अदृश्य शक्ती दिल्लीची, तिने घात केला. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला. मागच्या वर्षी ह्याच तारखेला मी लोकसभा लढणार होते पण पक्ष चिन्ह सगळं गेलं होतं. कुठल्या चिन्हावर लढणार हेही माहिती नव्हतं. मला अमोलदादा कोल्हे आमचे सहकारी म्हणायचे, कुठल्या चिन्हावर लढणार? म्हटलं कुठल्यावर लढू? ते म्हणे कप बशीवर लढा. सगळ्यांना कप बशी माहिती आहे. म्हटलं तुम्ही कशावर लढणार? ते म्हणले पंखा घेतो, कपाट घेतो, बैलगाडी घेतो. कशाचा पत्ता नव्हता. फक्त एवढं माहिती होतं की अन्यायाच्या विरोधात आपल्या लढायचं. हारलो तरी चालेल, पण सत्याच्याच बाजूनी लढायचा हा निर्णय आम्ही घेतला होता. आणि लढलो. 50 खोके एकदम ओके, नॉट ओके. लातूरमध्ये नॉट ओके. पण 50 खोके घेणारे छोटे कमी लोक निघाले. पण ह्या राज्यातली मायबाप जनता इतकी स्वाभिमानी आणि इमानदार आहे, म्हणून आमचं पक्ष चिन्ह सगळे गेले, सगळे नेते गेले, आमदार खासदार बँक चेअरमन दूधसंघ सगळी गेली तिकडे. पण फक्त मायबाप जनता आमच्या बरोबर राहिली. 1-2 नाही, 1.5 लाख मतांनी आम्ही सगळे निवडून आलो. कारण का तुमच्यासारखे सगळे लोक आमच्या बरोबर उभे. लढलो, रोज कोर्टात जात होतो. कोर्टात कसं जायचं? कोर्टाचा रस्ताही माहिती नव्हता. आणि मला तर भांडायला यायचंच नाही. कुणाशी भांडणार? ते माझ्यावर आरोप करतात की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. हो आले ना बाबा, कुठे नाही म्हणते मी. मी माझ्या आजी आजोबांच्या कष्टाने आमच्या घरात सुबत्ता आली. हो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आम्ही. याच्यात आमची काय चूक? तुमचं तर काय काढून घेतलं नाही ना. आपल्या मागे काय इडी पिडी तसलं काय पिडा इडा पिडा कुठलीच नाही. तर जर असं असेल आणि आम्ही आमचं आपलं काम चुपचाप करत असलो तर हे पण आम्ही करायचं नाही का? आम्ही महिला आहोत म्हणून. आणि मग काय कोण लोक म्हणतात की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. ही शाणी तर पहिल्यांदा चढली ती तर दिल्लीच्याच कोर्टाची चढली. चढलो. आणि मी तुम्हाला म्हणलं तसं, हो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, कधी भांडावंच लागलं नाही. आई वडिलांना एकुलती एक आणि पवारांकडे सगळ्यात लहान, त्याच्यामुळे सगळे लाड सगळ्यांनी केले. जे आज टीका करतात त्यांनी पण माझे लाड केलेत. खोटं बोलत नाही मी. जे केलं आहे, जे खरं आहे ते खरं आहे, त्यांनी लाड केले. कधीतरी आयुष्यात ज्यांनी लाड केले असतील, आमची आई आम्हाला नेहमी सांगते की एवढं जरी मीठ कोणाचं खाल्लं असेल ना सुप्रिया, आयुष्यभर त्या मिठाला जाग. तो माणूस कसाही वागला तर त्यामुळे ठीक आहे ना. एक कधीतरी एकत्र जेवलं आहे, सुखदुःख घेतली आहेत एकत्र. आणि त्याच्यानंतर भांडायलाच माहिती नव्हतं कसं भांडायचं. भांडलो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर सुप्रिया सुळे जी आयुष्यात भांडली नाही ती भांडायला शिकू शकते तर ह्या राज्यातली कुठलीही महिला लढू शकते, हे माझ्यावर विश्वास ठेव. पण मना घट्ट करायला लाग, थोडंसं मन. आणि महिलांचं तुम्हाला माहिती आहे कसं आहे, छोटंसं आपल्याला कोण बोललं ना टचकन डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा महिलेवर घात होतो तीच महिला पदर खोचून झाशीची राणी झालेली ह्या महाराष्ट्रानी आणि देशानी पाहिजे. तुमच्या प्रत्येकीमध्ये ती ताकद आहे, प्रत्येकीमध्ये इच्छा आहे. तुम्ही इतका वर्ष खूप त्याग केला. प्रत्येक पुरुषामागे आज धीरजदादा बसलेले आहेत, त्याच्या मागे त्यांच्या आईची खंबीर साथ आहे आणि दीपशिका घरी आहे, म्हणून आज ते राजकारण करू शकता प्रत्येकाच्या मागे. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला मी विचारते तू काय करते का बाई? पण मी काहीच करत नाही.
काहीच करत नाही, तूच काय करते, तू काम करते बेटा, तू तू किती शिकली आहे? ग्रॅज्युएशन, आता काय करते? नोकरी शोधते. आत लगेच दे धीरज दादाच्या बँकेत जागा निघाली आहेत. तुम्ही विचार करा, ही मुलगी ही कुणामुळे शिकली? कारण का तिच्या आईने त्याग केला म्हणून ती शिकली. तिचे वडील कामावर का जाऊ शकले? कारण का हिच्यावर लक्ष ठेवायला तिची आई होती म्हणून तिचे वडील कामावर जाऊ शकले. त्यामुळे महिलांचं खूप मोठं योगदान आहे. आज नंतर कोणी म्हणायचं नाही की मी काहीच करत नाही, मी घर चालवते. घर चालवण्यासाठी सार्थ अभिमान लागते आणि कष्ट लागतात. सगळ्यांना करंजा नाही करता येत. आम्हाला पार्लमेंटमध्ये भाषण करता येतं पण करंजी नाही बाय लागतंय. ना चकली करता येते, ना बुंदीचा लाडू जमतोय. त्याच्यामुळे ज्याला हे जमतं त्याला मी नेहमी सॅल्यूट मारते की आपल्याला जमत नाही बाबा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्याचा उल्लेख धीरज दादांनी केला की प्रत्येक अंगणवाडीच्या वरती आमच्या महिला भगिनींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अतिशय सुंदर सूचना धीरज दादांनी केलेली आहे. आपण तेवढंच नको करूया, पुढे जाऊन रेकॉर्ड करून ठेवा माझा शब्द. जेव्हा आपलं सरकार येईल त्या सरकारमध्ये प्रत्येक जिल्ह्याला आणि तालुक्याला बचत गटाचं मार्केटिंग करण्यासाठी मोफत दुकान सरकार आपल्याला देईल. तुम्ही तुमचे वार ठरवून घ्या. त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना ते दुकानाची जागा, एक टेबल, पंखा आणि लाईट मिळेल. या तुम्ही तुमचे दिवस ठरवा. मी तो प्रयोग बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू केलेला आहे. हळूहळू गोष्टी होत आहेत. कधीकधी चुकतं काहीतरी, कधीतरी चकली तुटलेलीच येते. तसं चालणार नाही. ते सगळं जेव्हा बचत गटाचं होईल तेव्हा दीपशिका वहिनींना सांगू. आपल्या सगळ्यांचं उत्तम ट्रेनिंग बँकेच्या वतीने घेऊ. पण अतिशय तुमच्या हाताला काम कसं मिळेल आणि स्वाभिमानाने तुम्हाला कसं जगता येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने आपलं सरकार प्रयत्न करेल. आता तुम्हाला 1500 रुपये मिळालेत या सरकारने दिलेलेत. 2000 काढून घेतले, हा भाग वेगळा. मी तुम्हाला शब्द देते, महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं आहे की 1500 रुपयात काही होत नाही. प्रचंड महागाई या केंद्र सरकारने वाढवून ठेवलेली आहे. आपलं सरकार आल्यावर तुमच्या प्रत्येकीच्या अकाउंटला दर महिना 3000 रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहे. आणि त्या जाहिराती बघू नका. मला गंमत वाटते त्या जाहिराती बघून की आपलं सरकार आल्यावर स्कीम बंद होणार. कुठलं सरकार झाल्यावर स्कीम? इथे आता धीरज भैयांचं, धीरज दादांचं उदाहरण मी देते. ह्या राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना सुरू झाली. त्याचा निधी वाढवायचं काम कोणी केलं? तर ते विलासराव देशमुख साहेबांनी केलं. आता मला सांगा, ती स्कीम चालू आहे का बंद आहे? संजय गांधी निराधारचे पैसे येतात की नाही? मग ती देशमुख साहेबांचं योगदान, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हिंमत झाली का बंद करायची? कारण का ती गरीब कष्ट करणाऱ्यांची आहे. ये महिलांचं सरकार आहे. आपल्या महाविकास आघाडीत आणखी तुम्हाला उदाहरण देते. या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने जेवढ्या महिला इथे बसल्या आहेत तेवढ्याच व्यासपीठावर बसलेल्या आहेत. या व्यासपीठावरच्या अर्ध्याहून जास्त महिला अशा असतील ज्या कधी ना कधी जिल्हा परिषद, पंचायत समिती लढल्या असतील. सगळ्या जिंकल्या की नाही मला माहिती नाही. लातूरला महिला अध्यक्ष झाली का नाही कधी जिल्हा परिषदची? आता जिल्हा परिषदची अध्यक्ष पण लातूरला आरक्षणामुळे महिला झाल्या की नाही? आरक्षण नसताना. आता बघा, आरक्षण नसतानाही बँकेला, महापौर, जिल्हा परिषद आणि साखर कारखाना चारही ठिकाणी महिलांना संधी द्यायचं काम हे देशमुख साहेबांच्या कुटुंबाच्या माध्यमातून झालं. हेच तर आम्हाला हवंय. आम्हाला निर्णय प्रक्रियेत घ्या. तुम्ही पैसे दिले आनंद आहे, पण जोपर्यंत आमचा उंबरठा ओलांडून आम्ही पुढे जात नाही तोपर्यंत महिलांची क्रांती होणार नाही. आता ही मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे, ही उंबरठा ओलांडूनच आली आहे. तुम्ही कधी उंबरठा ओलांडला का? नाही. तुमचे फक्त हात बाहेर यायचे, तुमचा चेहरा कोणी पाहिला नाही. चहाचे कप ते पण अर्धा कान फुटलेला, बरोबर टक यायचा, काचेच्या बांगड्या दिसायच्या, आपलं बाहेर चहा.
आमची लेख स्वतः जाते आणि कुणाला विचारते तू चहा घेणार का काय, आहे की नाही, बलल झाला की नाही, आणि काय महिलांना हवं असतं, हवं काय महिलांना असतं, महिलेची एवढीच इच्छा असते की माझं जे काय व्हावं, माझ्या पोरांचं माझ्यापेक्षा जास्त चांगलं व्हावं, आणि डोळे बंद व्हायच्या आधी हातातल्या काचेच्या बांगडीतला एक तरी बांगडी सोन्याची व्हावी एवढंच महिलांना हवं असतं, बाकी काय नाही. आणि ही जबाबदारी तुमच्या लेखांनी घेतलेली आहे. आज धीरज भाईंच्या पूर्ण भाषण मी व्यवस्थित ऐकलं, मी टिपून घेतलं सगळं, एवढ्यासाठीच मी लिहून घेत होते, कारण का त्यांनी ज्या ज्या मागण्या आज केल्या आहेत त्या सगळ्या मोठ्या नेत्यांपर्यंत पोचून आपल्या सरकारचा शपथविधी झाल्यावर पहिल्या 100 दिवसात धीरज भाईंच्या सगळ्या मागण्या आपण पूर्ण ताकदीने त्याची अंमलबजावणी करू. हा बदल आपल्याला, तुम्ही इथे एवढ्या विश्वासाच्या नात्याने इथे उपस्थित राहिलेल्या, ते काय फक्त 1500 रुपयाच्या विरोधात भाषण करायला मी नाही तुम्हाला बोलू. तुमच्या सुखदुःखात हे कुटुंब असतं, उभं आयुष्य देशमुख साहेबांचं जे गेलं आहे तुमच्या सेवेत आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी गेलं. मी आज आधी लातूरला खूप वर्षापूर्वी आले होते, आज मी बघते मोठ्या बिल्डिंगी दिसायला लागल्या आहेत. लातूरमध्ये बरेच वेगळे व्यवसाय आणलेत, गाड्याची दुकानं मी किती पाहिली, काहीतरी विकतंय म्हणून तर येत आहे ना, नाही तर कशाला आलं असतं. त्याच्यामुळे हा खूप मोठा बदल हा देशमुख कुटुंबाच्या योगदानातून इथे आज इथे होतोय, याचा सार्थ अभिमान आहे. आणि एक गोष्ट मगाशी कुठली तरी ताई बोलली की लोक सगळे लातूरचे घाबरत होते की अमित भैया काय निर्णय घेणार काय निर्णय घेणार. मला कधीच काळजी वाटली नव्हती, कारण का त्यांच्यावर वैशाली ताईंचे आणि विलासराव देशमुख साहेबांचे संस्कार झालेले आहेत, ते कधीही काँग्रेसचा विचार सोडणार नाही, कारण आपल्या आयुष्यात जे जे चांगलं झालेलं आहे त्या विचारधारेमुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे ते कधीच असा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राचा विरोध करणं आहे, कारण का माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर की त्यांनी आमची घरं फोडली, मराठी माणसाचे पक्ष फोडले, फोडले की नाही, सगळ्या मराठी माणसांचे पक्ष फोडले. आणि या सगळ्या सरकारमध्ये जे कंपनी फॅक्टरी ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या मुलांना हाताला काम मिळणार होतं त्या सगळ्या कंपन्या महाराष्ट्रात येणाऱ्या दुसऱ्या राज्यात गेल्या. दुसऱ्या राज्यात जाण्याचं मला दुःख नाही, त्यांनाही त्यांच्याही घरात काही महिला आहेत मुलं आहेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, पण त्यांना न्याय मिळत असताना आमच्या पोरांच्या ताटातला घास नेण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, आणि त्याचा जाहीर विरोध आणि निषेध मी करते. आणि शब्द तुम्हाला देते की जेव्हा आपलं सरकार महाविकास आघाडीचं येईल, ज्या ज्या गुंतवणुका ह्या दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत त्या पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी ही आपल्या सरकारची असणार आहे. आणि लातूरमध्ये, आणि मी असं करत नाही, मला 5 वर्षांनी परत मतं मागायला यायचं आहे, त्याच्यामुळे मी अशी कुठलीही गोष्ट बोलणार नाही माझ्या भाषणात की नंतर तुम्ही म्हणणार अरे 5 वर्षापूर्वी हे बोलून गेली होती. मी शब्द तुम्हाला देते की ह्या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी आमचं सरकार करून देईल. तुमच्या सोयाबीनला भाव देऊ, कपासाला भाव देऊ, दुधाला भाव देऊ, कांद्याला भाव देऊ, स्वाभिमानाने जगू, नको आम्हाला कुणाचे उपकार. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, कष्ट करण्याची आमची तयारी आहे. अहो 2 पोरं झाल्यावर कंबर दुखतेच हो, पोटऱ्या दुखताच हो, रात्री पडल्यावर असं वाटतं अरे बापरे झालं आता वय, असं नाही आज नंतर ही महिला म्हणणार, कारण मी या कामात पाहिलेलं आहे. धीरज भैयांनी निर्णय घेतलेला आहे की आज नंतर त्यांच्या मतदारसंघातली एकही 40 वर्षाच्या पुढची महिला कधीही म्हणणार नाही 2 मुलं झाली माझी कंबर दुखते माझ्या पोटऱ्या दुखतात. त्यांनी तुमच्यासाठी या राज्यातला सगळ्यात मोठा आरोग्य सेवेचा कार्यक्रम घेतलेला आहे, प्रत्येक महिलेची रक्त तपासणी होईल, तिला गोळ्या मोफत दिल्या जातील, आणि या लातूरमधली कुठलीही महिला आज नंतर म्हणणार नाही माझ्या पोटऱ्या दुखतात आणि कंबर दुखतात. 2 पोरं झाल्यावर म्हणता की नाही आमची का नाही दुखत, मला पण झाली, माझ्यापेक्षा मोठी आहेत, आता काय बोलता पण येत नाही, काय बोलायला गेलं की हात धरतात, योग्य बसाई तुला काय कळत नाही, आजकालची पोरं तुम्हाला माहिती आहेत आपल्या सगळ्यांची दुखणी तीच आहेत. पण ह्या पार्श्वभूमीवर एक कर्तृत्ववान सुपुत्रासाठी मी आज तुम्हाला विनम्र विनंती करायला आले
की वैशालीताईंचा आशीर्वाद, त्यांनी दिलेले संस्कार आणि देशमुख साहेबांचे आशीर्वाद घेऊन त्यांचा वैचारिक वारसा आणि सार्वजनिक वारसा घेऊन जायचं कर्तृत्वान त्यांचा लेख आज धीरज दादा हे करतायत. त्यांचा साठी आपलं ठरलंय. आता किती नंबरचं बटन दाबायचं? हाताच्या पंज्याच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण धीरज भाई यांना निवडून द्या, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. अत्यंत अनमोल मार्गदर्शन आपण उपस्थित मायमावलींना केलेलं आहे. लोकनेते जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचाराचा वारसा आपण समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत हेच आपल्या आजच्या भाषणातून दिसून येते. उपस्थित महिलांना विनंती करतो की अत्यंत जोरदार चांगलं भाषण केल्याबद्दल ताईंचा एकदा आपण टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया, अभिनंदन करूया. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या सोलापूरच्या खासदार आदरणीय ताईंना सांगू इच्छितो की मुस्लिम समाजाच्या ताहिरा मिर्झा यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडलं होतं. सोलापूरच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे मॅडम यांचं स्वागत सह दीपशिका धीरज देशमुख मॅडम यांना विनंती करतो की आपण शिंदे मॅडमचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दीपशिका मॅडमना विनंती करतो की आपण प्रणितीताईंचं स्वागत करावं. सर्व महिलांना विनंती आपण बसून घ्यायचं आहे. लातूर आणि सोलापूरचं नातं हे अभूतपूर्व आहे. आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब आणि आदरणीय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये प्रणितीताई शिंदे यांचं स्वागत करायचं. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांच्या आईसाहेब आदरणीय वैशाली काकू देशमुख जी, आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार धीरज भैया देशमुख जी, आपल्या लाडक्या वहिनी साहेब आदरणीय दीपशिकाताई देशमुख, आदरणीय शीलाताई पाटील, आदरणीय रेखाताई कदम, आदरणीय जयश्रीताई उडगे, आदरणीय सुनीताताई चालक, उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्वच काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि बंधूंनो, सगळ्यांना आत्ताच आटपलेल्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते. आज मला खरंच आनंद होतोय की मी धीरज दादांच्या प्रचारासाठी येते आहे. सूत्रसंचालकांनी सांगितलं की लातूरचं आणि सोलापूरचं खूप जवळचं नातं आहे. शिंदे साहेबांचं आणि देशमुख साहेबांचा जोडा जो होता तो दो हंसो का जोडा म्हणून महाराष्ट्रात गाजलेला जोडा होता आणि हे नातं हे खूप घट्ट आहे आणि हे नातं अजून घट्ट करण्यासाठी आज मी तुमच्यामध्ये आली आहे. एके ठिकाणी जेव्हा एवढ्या महिला जमतात तेव्हा अभिमान वाटतो. तुम्ही तुम्हाला ज्योतिर्लिंग माहिती आहे काय असतं, शिवलिंग जे असतं तुम्हाला माहिती आहे, पण शक्तीपीठबद्दल ऐकलंय का तुम्ही कधी? शक्तीपीठ जिथे लक्ष्मीचं, जिथे पार्वतीचं स्थान असतं आणि म्हणतात शक्तीपीठ ही ज्योतिर्लिंगपेक्षा जास्त ताकदवार असते. जेव्हा सगळ्या महिला एकत्रित येतात तेव्हा एक प्रकारची शक्तीपीठ निर्माण होत असते. ती ऊर्जा वेगळी असते, ती ताकद वेगळी असते, ती शक्ती वेगळी असते आणि आज धीरज दादांच्या प्रेमासाठी, प्रेमापोटी, प्रेमाखातीर तुम्ही इथे सगळे उपस्थित राहिलात. एक शक्तीपीठ या लातूरमध्ये निर्माण झाली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानते.
आज मला खास उल्लेख करायचा आहे माझ्या आई सन्मान असणाऱ्या वैशाली काकूंच्या. मगाशी मी गाडीतून येत होती, वैशाली काकूंनी त्यांच्या तिन्ही मुलांना एवढे चांगले संस्कार दिले आणि त्यांना वाढवलं. देशमुख साहेब, मला माहिती आहे की जेव्हा आमचे वडील राजकारणात असतात तेव्हा घरी नसतात कधी, कधीच आमचे वडील लहान असताना नसायचे. सगळं आम्हाला लहानाचं मोठं करण्यात सिंहाचा वाटा ज्याचा असतो तो आईचा असतो. आणि वैशाली काकूंनी तिघांना एवढं व्यवस्थितरित्या वाढवलं. आज या तिघांना त्यांनी तुम्हाला सुपूर्त केलं. त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा काही महिन्यानंतरच त्या पुन्हा तुमच्यामध्ये आल्या. मी गाडीतून येत होती तेव्हा मला पदाधिकारी काँग्रेसच्या सांगत होत्या की वैशाली काकू गेले 3 महिने घरोघरी जाऊन प्रचार करतायत. प्रचारासाठी नाही, मतांसाठी नाही, पण त्यांना तुमच्या सुखदुःखात सामील व्हायचं आहे म्हणून त्या तुमच्या घरोघरी येतात. शेवटी ह्या कुटुंबाला आज तुमच्याशिवाय आहे कोण मला सांगा. आज तुम्हीच त्यांचे वडील, तुम्हीच त्यांची आई आहात. तुम्ही त्यांना सांभाळून घ्यायचं आहे. त्यांनी पूर्ण आयुष्य आज लातूरसाठी समर्पित केलं आहे आणि त्याच्यामध्येच एक खारीचा वाटा म्हणून आज मी आली. तेवढंच नाही, तेच नाही, पण आज त्यांच्या सुना पण तुमच्यासाठी काम करतायत. दीपशिकाताईंनी रीड लातूर म्हणून एक उपक्रम तुमच्यासाठी सुरू केला. तुमच्या मुलांसाठी, मुलांपर्यंत ह्या व्हॉट्सॲपच्या काळात, त्या व्हॉट्सॲपला तर सगळ्या आया वैतागल्या त्या मोबाईलला, पण त्या व्हॉट्सॲप आणि मोबाईलच्या काळात दीपशिका वहिनीने तुमच्याकडे वाचनाची संस्कृती आणली. तुमच्यापर्यंत, तुमच्या गावापर्यंत पुस्तकं आणली. ते म्हणतात ना, वाचाल तरच वाचाल. आणि आज त्या म्हणाल्या की त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला त्याच्यामुळे लातूरची जी लहान मुलं आहेत ती खाजगी शाळा सोडून पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेंकडे वळत आहे त्यांच्या ह्या उपक्रमामुळे. म्हणून सगळ्या महिला, सगळं पूर्ण कुटुंब आज तुमच्याकरता काम करत आहे. हे सगळ्या मतदारसंघात नसतं, तुमचं नशीब की आज देशमुख साहेबांचं कुटुंब पूर्णपणे तुमच्या सोबत आहे, हे तुमचं नशीब आहे. मला अभिमान होतो जेव्हा मी तुमच्या समोर उभी राहते. मला अभिमान होतो जेव्हा मी काँग्रेस पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभा राहते. मला अभिमान वाटतो की ज्या पक्षाने या देशाला पहिला महिला पंतप्रधान दिल्या, आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधी, त्या पक्षाची एक घटक म्हणून मी तुमच्या सोबत या ठिकाणी उभी राहते. ज्या सोनिया गांधींनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं, महिला आरक्षण 50% ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये, त्या पक्षाची एक घटक म्हणून मला अभिमान वाटतो की मी आज तुमच्या समोर ह्या ठिकाणी उभी राहते. मला अभिमान वाटतो की कदाचित तुमचं लहान बाळ जेव्हा जन्म झालं आणि आता तो जर 18-25 वर्षाचा असेल, 18 पासून ते आत्तापर्यंत, मला अभिमान वाटतो की तुम्ही काँग्रेस पक्षाला मतदान केलं, त्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. या हाताची जादूच वेगळी आहे. काही मतदारसंघात जेव्हा हाताचं चिन्ह दिसत नाही तेव्हा रडू येतं आम्हाला की हाताचं चिन्ह दिसलं नाही. पण अभिमान की अमित भैया आणि धीरज भैयानी भांडून लढून हा मतदारसंघ काँग्रेसमय केला आहे आणि पूर्ण जिल्हा, लातूर जिल्हा हा काँग्रेसमय केला आहे. पण अभिमान वाटता वाटता मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आज हा पुरोगामी महाराष्ट्र, हा जिजाऊचा महाराष्ट्र, हा सावित्रीबाईचा महाराष्ट्र, हा अहिल्याबाईंचा महाराष्ट्र, हा रमाईचा महाराष्ट्र, आज या महाराष्ट्रामध्ये 4-4 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार आणि अन्याय होत आहेत. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्हाला 3,000 रुपयाचा लाच देत आहेत, पण दुसरीकडे त्याच लाडकी चिमुरड्या बहिणीवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. 4 वर्षाच्या पण मुलींना ह्या लोकांनी सोडलं नाही आहे. 4 वर्षाच्या मुलींना सोडलं नाही आहे. त्या लहान मुली, 2 मुली शाळेत, तिकडे जो शिपाई होता त्या 2 मुलींवर अत्याचार केला. तर हे BJP आणि हे जे शिंदे सरकार आहे 50 खोक्याचं, त्यांनी काय करावं, तर त्या अत्याचार करणारे तो जो शिपाई आहे त्याला पाठीशी घातलं आणि पोलिसांपासून लपवलं. जर असं होत असेल, जर असा अन्याय आपल्या लेकींवर होत असेल, तर आपलं महाराष्ट्र हे पुरोगामी राहिलं नाही आहे.
आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला स्वाभिमान पाहिजे. पैसे देऊन त्या मुलीला सुरक्षा मिळणार आहे का मला सांगा. आज इकडे उपस्थित प्रत्येक आईला तिच्या लहान मुलीला शाळेत किंवा कॉलेजमध्ये पाठवण्याच्या आधी छातीत धडकी बसत असेल की ती सुखरूप घरी येईल का नाही. आज ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना पण भीती वाटत असेल की आता माझी मुलगी कॉलेजला चालली आहे पण ती सुखरूप घरी येईल का नाही, हा सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो. अहो माझे वडीलच मला आज एवढ्यांदा फोन करून विचारतात की तू सुखरूप पोचलीस का, कारण का दिवस खराब आहेत आणि हे दिवस खराब या भाजपमुळे झालेत. ही मानसिकता विकृत मानसिकता असते बघा, विकृत मानसिकता, याला दोषी हे भारतीय जनता पक्ष आहे. हे ना काय अधिकार आहे तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचा, हे ना काय अधिकार आहे की निवडणूक आली की निवडणुकीच्या तोंडावरच हे लाडकी बहीण चालू करतात. मागच्या 3 वर्ष का विसर पडलेला हे ना लाडक्या बहिणीचा मला सांगा. मागच्या 3 वर्ष कुठे होती लाडकी बहीण. आधी टेबलाच्या खालून पैसे द्यायचे, आता टेबलाच्या वरून पैसे देतात. पण आमच्या महाराष्ट्राच्या महिला खूप हुशार आहेत. मला 1-2 महिला भेटल्या, मी म्हणाली ताई काय हो ह्या लाडकी बहिणीचा काय फरक पडणार आहे का. त्या म्हणाल्या की नाही आम्ही नवऱ्याचा पण पगार घेतो, नवऱ्याचं ऐकत नाही, ह्यांचं कुठे ऐकणार आहोत. आणि महिला खूप हुशार आहेत, घेतात आपलंच आहे, आपलेच पैसे आहेत, कारण का आपल्याकडून त्यांनी घेतलेत. तुम्ही बघा तुमचा घरी रात्रंदिवस रानात काम करतो, ते खताचं पोतं असतं बघा, खताचं पोतं, त्याच्यावर पण 18% GST ह्या लोकांनी लावलं आहे. काँग्रेसच्या काळात शेतीचे जे अवजार होते त्याच्यावर कधीही GST आपण लावलं नव्हतं, पण हे BJP लोक त्या खताचं पोतं पण सोडलं नाही आहे, त्याच्यावर पण 18% GST. 18% GST म्हणजे 18,000 रुपये तुमच्या त्या गडीचे 18,000 रुपये BJP खात्यात जातात. आणि त्या PM किसानच्या नावाखाली फक्त 3,000 रुपये परत येतात आणि उरलेले लाडक्या बहिणीकडे येतात. म्हणजे एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने द्यायचं, ते पण इलेक्शनच्या तोंडावर. सुप्रियाताईंनी आता संजय गांधी निराधार योजनेचा उल्लेख केला, जी देशमुख साहेबांनी आर्थिक तरतूद ह्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये करून आपल्यासाठी संजय गांधी निराधार योजना आणली होती. संजय गांधी निराधार योजना ही ना भूतो ना भविष्य अशी ही योजना आहे, ज्याच्यामुळे आज ती निराधार महिला जगती आहे. प्रत्येक घरात संजय गांधी निराधारचे पगार येतात म्हणून ती बिचारी महिला जगत असते. तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण चालू झाल्यापासून संजय गांधी निराधारचे हप्ते काकू बंद झाले, बरोबर 1,500 रुपये संजय गांधी निराधारचे येत नाहीत. आम्ही बोमलून सांगतोय की एकतर तो 21,000 उत्पन्न दाखला बंद करा आणि 51,000 करा, पण मुद्दामून 21,000 दाखला तो तहसील कार्यालयात देत नाहीत, आपली योजना बंद करतात. त्या योजनेसाठी देशमुख साहेबांनी तरतूद केलेले पैसे सगळे लाडक्या बहिणीकडे वळवत आहेत. आणि लाच म्हणजे मतांना विकत घ्यायचा जो प्रयत्न आहे ना भाजपचा, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जी ख्याती आहे त्या लोकांनीही एवढी खाली आणली. आपण महिला स्वाभिमानी आहोत, आपण महिला आदर सन्मान आपल्याला पाहिजे, आपल्याला सुरक्षा पाहिजे. आपल्याला आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम कोणी करत असेल तरी जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र पुढे जाणार नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि कळकळीची विनंती करते की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसची गरज आहे, तर आपल्या लेकी सुरक्षित राहतील, नाहीतर आपल्या लेकींचं भवितव्य सुरक्षित नाही. आदरणीय राहुलजी गांधींनी 5 गॅरंटी आपल्यासाठी परवा घोषणा केली की जरी तुमचा मुलगा बेरोजगार असेल तरी त्याला महिन्याला 4,000 रुपये मिळणार आहे, 4,000 बेरोजगार मुलाला. गृहलक्ष्मी योजना ज्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे, 3,000. आणि निवडणुकीपुरती नाही, हा सत्ता आल्या आल्या आम्ही तुम्हाला ही योजना लागू करून देणार आहे. हा फरक आहे भाजपमध्ये आणि आमच्यामध्ये. भाजप फक्त तोंडावर, इलेक्शनच्या तोंडावर, आम्ही सुरुवातीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी पण
आपल्या गॅरंटीमध्ये राहुलजी गांधींनी त्या ठिकाणी जाहीर केल्या. अनेक अशा योजना काँग्रेस पक्षाने आणि आम्ही करून दाखवलंय. तुम्ही बघितलं जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा सगळं सुजलम सुफलम त्या ठिकाणी होतं. आत्ता आपलं महाराष्ट्र मागे चाललंय आणि म्हणून मला माहिती आहे की धीराज भैयांना तुम्ही निवडून आणणारच, पण लीड वाढला पाहिजे. मागच्या वेळेस 1.5 लाखाचा लीड होता, आता त्याच्यापेक्षा पण लीड वाढला पाहिजे. इथे धीरज भैया आणि तिथे अमित भैया. वैशाली काकूंनी जे कष्ट घेतले तेवढे वर्ष ते वाया जाऊ देऊ नका. तुमच्या सुखदुःखात उभे राहणारे खूप कमी लोक तुम्हाला भेटतील. काँग्रेस पक्ष हा फक्त निवडणुकीपुरती नसतो, पण तो शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असतो हे मला ह्या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे. तुम्ही सगळे आज इकडे आलात, सुप्रियाताई म्हणाल्याप्रमाणे की एक महिलेमुळेच घर असतं. एक महिला असते तेव्हा घरात रौनक असते. एक लक्ष्मीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण त्या लक्ष्मीचा जन्म साजरा करत असतो. स्त्री शक्तीचं सबळीकरण हे काँग्रेसचं धोरण आहे. आज जर महिला ते 3000 रुपये घेत असतील आणि घरी तिच्या नवऱ्याला देत असतील आणि तो नवरा तुम्हाला जर दारू पिऊन मारत असेल तर उपयोग काय त्या 3000 रुपयाचा मला सांगा. आणि म्हणून आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे, आम्हाला चांगलं जगण्याची आम्हाला एक संधी पाहिजे. ह्या पद्धतीत काँग्रेस पक्ष तुमच्या आज समोर उभा आहे. मी अधिक तुमचा वेळ नाही घेत, जेवणाची त्या ठिकाणी वेळ झाली आहे. पण जाता जाता अजून एक गोष्ट सांगते की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शक्ती कायदा पण आम्ही महिलांना त्या ठिकाणी दिला आहे. जर तुमच्या मुलीवर कोणी अत्याचार आणि अन्याय करत असेल तर हात जोडून विनंती करते, गप्प बसू नका, पुलिस स्टेशनला जा. जर मुलीला पण नवरा छळत असेल तर पुलिस स्टेशनमध्ये जायचं असतं, गप्प बसायचं नसतं. नाहीतर आपण काय विचार करतो, हा काय म्हणेल आणि ती काय म्हणेल आणि ननंद काय म्हणेल आणि जाऊ काय म्हणेल. अहो पण जेव्हा अडचणीचा काळ असतो तेव्हा हे सगळे येतात का मदतीला? नाही आहे, तेव्हा आपण एकटे पडतो. मी तुम्हाला विनंती करते की आजूबाजूला जर महिलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर आपण पुलिस स्टेशनपर्यंत जाणं गरजेचं आहे. जर आपण गेलो तर बाकीच्या महिलांना पण हिम्मत मिळते आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसात जन्मलेल्या लेकींना पण आपल्यामुळे मदत त्या ठिकाणी होऊ शकते. कारण का कायदे आपल्या बाजूनी आहेत, कायदे आपल्या बाजूनी आहेत, पण आपण त्या कायद्याचा उपयोगच करत नाही, ते फक्त कागदोपत्री राहतात. आणि मग महिला सबळीकरण आणि सक्षमीकरणाचा उपयोग काय? जर माझ्या मुलीला तिचा नवरा मारत असेल तर उपयोग काय? जर 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्याय होत असतील तर उपयोग काय? म्हणून पुरुषांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यासाठी मानसिकता पण बदलणं गरजेचं आहे. मला अभिमान वाटतो की अमित भैया असतील, धीरज भैया असतील, रितेश दादा असतील, महिलांना सन्मान देतात. त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना पण सन्मानाची वागणूक देऊन आज त्यांना पण तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी उतरवलं आहे. ही खूप मोठी गोष्ट असते, पण तुमच्या पण हातात आहे. आपल्या घरातल्या मुलीला बाहेर काढणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आपल्या हातात आहे. जो बदल घडून आणायचा असतो तो एक स्त्रीच घडवून आणू शकते. आणि म्हणून एक छोटीशी विनंती करते तुम्हाला जायच्या आधी. घरी गणपती येतात, पण जेव्हा गणपती येतात तेव्हा पहिला मान मुलालाच मिळतो, मुलगाच पाठ धरतो. पण उद्या जेव्हा गणपती येतील पुढच्या वर्षी तेव्हा दुसऱ्या बाजूनी तुमच्या मुलीला पण पाठ धरू दे. ती तो जर आपण बदल आणला तर नक्कीच मुलगा, आम्हाला पुढे नाही जायचं आहे, आम्हाला मुलांच्या पुढे जायचं नाही आहे, आम्हाला खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. किंवा लग्न असतं, लग्नात जेव्हा पंक्ती लागतात तेव्हा पहिल्या पुरुषांच्या पंक्ती लागतात, ती बिचारी महिला भुकेनी त्या ठिकाणी मरत असते. तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, लग्नात जेव्हा पंक्ती लागतील तेव्हा सांगायचं की पुरुषांच्या बाजूला महिलांची पण पंगत लागायला पाहिजे, म्हणजे महिलांना पण तेवढा आदर सन्मान मिळणं गरजेचं आहे. आज तुमच्या पाठीशी एवढी मोठी ताकद आहे तर तुम्ही लढा. झाशीच्या खूप लढी मर्दानी, वो तो झाशीवाली राणी थी. तुम्ही लढा, तुम्हाला काही
घाबरायची गरज नाही, ही जमीन आपली आहे, आभाळ आपला आहे, कशाला घाबरता, कशाला मनात काही शंका असायला पाहिजे, एवढं दांडगं नेतृत्व तुमच्या सोबत आहे. पण घरोघरी बदल झाला पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे. घरात जेव्हा सुरुवात होते तेव्हा राज्यात नक्कीच बदल होतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. 1 नंबर, मी आत्ताच चेष्टा म्हणून धीरज दादांना विचारत होती की धीरज दादा तुमच्या प्रत्येक गाडीवर पण 1 नंबरच असतो, म्हणून योगा योग की त्यांना 1 नंबरचं बटन त्या ठिकाणी मिळालं आहे. 1 नंबरच्या मताधिक्याने धीरज दादा निवडून येणार आहेत. 23 तारखेला धीरज दादा तर निवडून येणार आहेत, पण मंत्रिमंडळ आपलं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळात पण धीरज दादा त्या ठिकाणी येणार आहेत. ह्याबद्दल आम्ही तर गेलो लोकसभेत, तर आमचा चान्स नाही. त्याबद्दल देखील धीरज भैयांना शुभेच्छा देते. वैशाली काकू, तुमचा आशीर्वाद आमच्यावर आहे. तुम्ही जे कष्ट घेता ते बघून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तुम्ही ज्या पद्धतीत लढताय ते बघून आम्हाला प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत असतं. असेच लढत राहा आमच्यासाठी आणि आम्हा लेखींना असेच प्रोत्साहित करत राहा, एवढंच या ठिकाणी सांगते. तुम्ही नेहमी धीरज दादांना आशीर्वाद देता, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार होते. शेवटी जनता मायबाप असते, सरकार मायबाप नसतं. आणि एवढ्या प्रमाणात मी बघितलं, जेव्हा महिला बाहेर येतात तेव्हा तो उमेदवार 100% निवडून येतो. तर त्याबद्दल तुम्ही एवढे वर्ष धीरज दादांना, अमित दादांना सांभाळून घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आज मला तुम्हाला भेटायचा ची संधी धीरज दादांमुळे मिळाली, मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि 20 तारखेला पाणी यायच्या आधी, स्वयंपाक व्हायच्या आधी, सगळं नाही तर करून बाहेर पडा. आणि सकाळी ऊन यायच्या आधी सगळ्यांनी, आपण सणाला कसे जातो, कुठे जत्रा असली गावात सगळे नटून थटून जातो, तसं नट इलेक्शन आहे, आपल्याला ते साजरं करायलाच पाहिजे. ही लोकशाही आपल्याला आपल्या महात्मा गांधी, बाबासाहेबांनी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींनी दिली, तो सण आहे, तो साजरा करायचा आहे. धीरज दादांच्या विजयामध्ये तुमचा पण सिंहाचा वाटा असायला पाहिजे. आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सणासारखा तो दिवस साजरा कराल अशी विनंती करते. आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा, आवाज येत नाही, भूक लागली वाटतं. काँग्रेस पक्षाचा धीरज भैया तुम आगे बढ़ो, धीरज भैया तुम आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद ताई, अत्यंत मार्मिक आपण या ठिकाणी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. सर्व महिलांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये जे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे फ्लॅग दिलेले आहेत सर्वांनी वर घ्यायचे आहेत. सर्वांच्या हातामध्ये दिलेल्या सर्व महिलांना विनंती आहे की सर्व फ्लॅग आपण त्या ठिकाणी वर घ्यायचे आहेत. आणि येणाऱ्या 20 तारखेला आता तर चिन्ह बघायचं, धीरज साहेबांचं नाव बघायचं आणि जोरदार काँग्रेसचं बटन दाबायचं अशी विनंती या ठिकाणी करतो. कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी ज्योतिताई शिंदे यांना विनंती करतो की कार्यक्रमाचे आभार मानावेत. ज्योतिताई शिंदे यांना विनंती की आपण कार्यक्रमाचे आभार मानावेत.
ज्योतिताई शिंदे यांना विनंती की आभार मानावे. उद्याचा महाराष्ट्र खडवायला आला या ताकदीनं लढायला, वचन विकासाचं बाळायला, मनांना मनाशी जोडायला. हॅलो, कृपया सर्व महिला भगिनींना विनंती आहे की गर्दी करू नका. अतिशय सावकाशपणानं आपण या ठिकाणी सभागृह सोडायचं आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे की कोणीही गर्दी करू नये. एकमेकांना त्रास होईल असं कुणीही वागू नका. सर्वांना विनंती आहे की आपण शांततेत इथनं परत जायचं आहे.